नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जून महिना सुरू झाला आहे आणि पावसाळ्याची चाहूल आपल्याला लागलेली आहे पावसाळ्यामध्ये आपण नेहमी ऐकतो की एवढा पर्जन्यमान झाला तेवढा पर्जन्यमान झाला या परिसरात एवढा पाऊस झाला त्या परिसरात एवढा पाऊस झाला मग हे कसं मोजलं जातं तर हे मोजलं जातं पर्जन्यमापीच्या सहाय्याने हे पाऊस किती पडला हे पर्जन्यमापीच्या साहाय्याने सहाय्याने मोजलं जातं तर आज आपण बघणार आहोत की पर्जन्यमापी आपण कशी बनवू शकतो आणि आपल्या परिसरात आपल्या घराजवळ किती पाऊस पडला याची नोंद आपण कशी करू शकतो हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर बघूया मग हा व्हिडिओ यासाठी लागणारं साहित्य आहे एक पाण्याची बॉटल जी एक लिटरची होईल प्लॅस्टिकची त्यानंतर मार्कर पेन कटर तुम्ही कात्रीचाही वापर करू शकता टेप कागदाचा छोटासा तुकडा आपल्याला आवश्यक आहे क्ले आणि पट्टी एवढ्या साहित्याची आपल्याला आवश्यकता आहे चला तर आपण बघूया याची कृती प्रथम आपण बॉटलला जो कागद आहे तो रॅप करून घेणार आहे त्या कागदाच्या साहाय्याने रॅप केल्यानंतर आपल्याला मार्किंग करण्यासाठी सोयीचं जाणार आहे त्या पद्धतीने आपण मार्कर पेनच्या साहाय्याने या बॉटलला आता मार्किंग करून घेत आहोत या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर कटरच्या साहाय्याने ती बॉटल जिथे मार्क केलेली आहे त्या भाग कट करायचा आहे हे कट करताना तुम्ही आपल्या पालकांना सोबत घ्या की बहुना पालक सोबत असतील तर चांगलंच आहे उत्तम आहे या पद्धतीने आपण पूर्ण बॉटल कट करून घ्यायची आहे त्यानंतर जो क्ले आहे तो तळाशी टाकायचा आहे बॉटलच्या तळाशी आणि तो तळाशी टाकल्यानंतर तो घट्ट बसवायचा आहे तुम्ही तो ठोकणं थो, थोडासा घट्ट बसून घ्यायचा या पद्धतीने आपण तो घट्ट बसून घेतलेला आहे या पद्धतीने आपण तो क्ले घट्ट बसवलेला आहे त्यानंतर आपण पुढची कृती करणार आहोत स्केल घेणार आहोत आणि स्केल अशी बसवायची आहे की ती सेल्युटेपच्या सहाय्याने आपण बसवणार आहे ती त्या ठिकाणी बॉटलला घट्ट चिटकवेल अशा पद्धतीने आपण ती चिटकवणार आहोत सेल्युटेपच्या साह्याने परंतु या ठिकाणी एकच काळजी घ्यायची आहे की स्केल चिटकवताना जो नंबरचा भाग आहे स्केलचे जे नंबर्स आहे ते बाहेरील बाजूस यायला हवे जेणेकरून आपल्याला नोंदी घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या पद्धतीने स्केल ही जे नंबर्स आहे बाहेरच्या बाजूला आले पाहिजे त्यानंतर जो उरलेला भाग आहे बॉटलचा त्याचं जे झाकण आहे ते काढून घेणार आहोत आणि जो शिबल्यासारखा का, आकार तयार झालेला आहे तो उलटा शिबल जसं ज्या पद्धतीने शिबलं असतं त्या पद्धतीने त्या बॉटलवरती ठेवून देणार आहेत या पद्धतीने आपली ही पर्जन्यमापी तर तयार झाली आहे आ, फार सोपी आहे परंतु हे नक्की काम कशी करते का कशा पद्धतीने कार्य करते हे आपल्याला जाणणं जरुरीचं आहे त्यासाठी आपण छोटंसं एक डेमो बघणार आहोत तर यामध्ये आपण बघतोय की पावसाचे जे पाणी जसं पा पावसाचं पाणी येतं त्या पद्धतीने पावसाचे जे जसे थेंब असतात तशी थेंब या बॉटलमध्ये पडतायत आणि ते एकत्र खाली त्या बॉटलच्या खाली तळाशी एकत्र जमा होत आहे ते पाणी जमा होतं आहे या पद्धतीने आपल्याला दिसतं आहे तर पाऊस जर असला तर तुम्ही मोकळ्या जागेमध्ये ही बॉटल ठेवू शकता आणि ठेवल्यानंतर पावसाचे थेंब पाऊस जेवढे पाणी आहे ते त्या बॉटलमध्ये जमा होईल आणि पाऊस गेल्यानंतर आपण त्या मोजू शकतो की किती पाणी जमा झालेलं आहे बघा आपण या पद्धतीने जमा झालेलं पाणी मोजू शकतो धन्यवाद